चांदगडमध्ये महाविकास आघाडीत नाराजी, गोपाळराव पाटील। आप्पी पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज। महाविकास आघाडीतील नाराज गटातील गोपाळराव पाटील व आप्पी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी गोपाळराव पाटील पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले ते पाहूया। अर्ज भरता आहे, नेमकी आपली दिशा काय आहे, महागावमधली आपली दिशा काय आहे ही प्रशासनापर्यंत तसेच मतदारांच्यापर्यंत पोहोचलेली आहे, त्यामुळे आत्ताची भूमिका तुमची काय आहे, काय सांगाल? महागावमध्ये जी भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका आहे, परंतु आम्हाला डावलून तिकीट दुसऱ्यांना दिलं, त्यामुळं आम्ही, माझं नाव गोपाळराव मुद्रम पाटील, नाईपूर पापी पाटीलसाहेब यांचे दोन अर्ज आम्ही भरलेले आहेत। ह्या दोन अर्जापैकी आम्ही एक अर्ज आम्ही ह्या महाविकास आघाडीचे जे घटक आहोत त्या घटकांनी ह्यात एकत्रित म्हणून आम्ही ही उमेदवारी ठेवणार आहोत। आमचा निर्णय ठाम आहे, ह्यात काय बदल नाही। आम्ही श्रेष्ठींच्याकडं आमची जे तक्रारी जे किंवा म्हणणं होतं ते यापूर्वीच मांडलेलं आहे। त्या बॅनरवर कुणाकुणाचे फोटो कसे कसे असतात तुम्हाला यापूर्वी सगळ्यांचं माहिती आहे, त्यामुळं फोटो जरी असले तरी मनानं आमच्याबरोबर आहेत, आज काही कारणास्तव ते इथं येऊ शकले नाहीत, परंतु आम्ही सर्वजण संघटित आहोत आणि एकत्रित आहोत, सोबत आम्ही सर्व एकत्रित बसून आम्ही निर्णय घेतला। शक्ती प्रदर्शन आपण केलं नाही याच्याबद्दल काय? आज आपल्या ह्या आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहोत, आज मुहूर्त चांगला असल्यामुळे आम्ही आज दोघांनी म्हणून आम्ही मुहूर्त बघून येणे, आपलं शक्ती प्रदर्शन उद्या सकाळी आहे आणि आम्ही शक्ती प्रदर्शन करून परत दुसरा उद्या पाहून देणार। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।